देवगड येथील आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आनंदवाडी बंदराच्या किनारपट्टी नजीकच्या मोकळ्या जागेत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम आनंदवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. निसर्गाचा असमतोलपणा, वाढती वृक्षतोड या गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत असून या अनुषंगाने ठिकठिकाणी भूस्खलन, डोंगर दरडी कोसळणे, अनियमित पाऊस, इरशाळवाडी सारखी दुर्घटना अशा अनेक गोष्टी घडत आहेत. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही बाब अत्यंत गरजेचे हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून आज किनारपट्टी परिसरात वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. निसर्गाचं संवर्धन करणं आणि निसर्गाचं रक्षण करणं या उद्देशाने आज शनिवारी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आनंदवाडी येथील आनंदवाडी बंदराच्या किनारपट्टी नजीक वृक्ष संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या आनंदवाडी बंदरा नजीकच्या मोकळ्या जागेत वृक्ष रोपण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. संपूर्ण आनंदवाडी गावातील अगदी बालकांपासून ते अगदी युवा वर्गापर्यंत वयोवृद्ध नागरिकांपासून या सर्वांनी या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचं निश्चित केलं आणि एकंदरीत पाहता आपण ठिकठिकाणी आज भूस्खलन होत असताना निसर्गाचा असमतोल राखला जातोय. निसर्गाचा समतोल राखणं या उद्देशानं या ठिकाणी हा उपक्रम राबवित जात असताना ठिकठिकाणी होत असलेली वृक्षतोड ही थांबवावी आणि वृक्ष संवर्धन वृक्षारोपण करावं या उद्देशाने या ठिकाणी आनंदवाडी ग्रामस्थांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कोंडे आपल्यासोबत आहेत. कोंडे साहेब, आपण या उपक्रमाबद्दल काय सांगू शकाल? आता भरपूर ठिकाणी हे डोंगर वगैरे पडत आहेत, काय होत आहेत म्हणजे आता जास्तीत जास्त झाडांची तोड होते आहे सगळीकडे आणि त्याच्यामुळे निसर्गावर त्याचा परिणाम होतो आहे. त्या अनुषंगाने आम्ही असा संकल्प केला आहे की आमच्या गावातर्फे झाडं लावायची, झाडं लावून ती परत संवर्धन करून जगवायची असं ते आम्ही ठरवलं आहे आणि त्याचा आम्ही सुरुवात आम्ही पर्यटनापासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता पर्यटनाला वाढ आहे, पर्यटन पुढे जास्तीत जास्त करावं या उद्देशाने आम्ही इकडे सुरुवात केली. 2 तारखेला 2 जुलैला आमच्या सप्त्याच्या आधी साफसफाईची मोहीम स्वच्छता अभियान केलं आणि ते झालं, ते आमचं सक्सेसफुल झालं. त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आपण आता काहीतरी नवीन करूया, म्हणजे ते आम्ही झाडांचा उपक्रम केला आणि झाडं लावा झाडे जगवा हा संदेश लोकांना द्यायचा आणि आपण पण त्याच्यात जास्तीत जास्त प्रगती करायची असं ठरवलं आणि आम्ही आजचा दिवस म्हणजे आज आमची एकादशी कामिका एकादशीला आमचा सप्ताह झाला आणि आज ही त्याच्यानंतरची 15 दिवसानंतरची दुसरी एकादशी, म्हणजे एकादशीनिमित्त साधून हे आम्ही आता झाडं लावण्याचं काम हाती घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे अशोक म्हणजे झाडांचे प्रकार आहेत जी आपल्याला सावली देतील, त्याच्यापासून आपल्याला फायदा होईल अशी झाडं आम्ही इकडे लावतो आहे. आमच्या मुंबई स्थित आमच्या ह्याचे दर्शन एरम हे येऊन आणि अनिश कोंडे त्याचबरोबर मितेश कोंडे हे आमच्याशी येऊन इकडे त्यांनी बाहेरचं पर्यटन बघितलं आणि त्यांनी म्हणाले की आपल्याकडे भरपूर आहे पर्यटकांना देण्यासारखं, त्यांना दाखवण्यासारखं, मग आपण पण काहीतरी करूया. मग आमच्याशी चर्चा केल्यानंतर मग आम्ही सर्व मुलांनी ठरवलं की ठीक आहे आपण सुरुवात तर करूया असं करून आम्ही आता सुरुवात केलेली आहे. जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा हे घेऊन जनतेने त्याचा हे करा आणि तुम्ही पण तसाच त्याच पद्धतीत वृक्षारोपण वगैरे करा किंवा पर्यटनासाठी चालना द्या जेणेकरून आपल्या पुढील पिढीसाठी त्याचा फायदा होईल. कारण आता हे असे सगळे बाकीचे धंदे आपले कमी होत चालले आहेत मासेमारीचे वगैरे, त्याच्यामुळे पर्यटनाशिवाय पुढे पर्याय नाही. एवढंच सांगून मी थांबतो, धन्यवाद. आनंदवाडी ग्रामस्थ म्हटलं की निश्चितपणे मच्छीमार बांधव म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि या वेगळ्या ओळखीच्याच अनुषंगानं या ठिकाणी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कोंडे
यांनी या ठिकाणी 2 जुलैला स्वच्छता मोहीम राबवली असा उल्लेख केला आणि या स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने आपण एक समुद्र किनारपट्टीवर मच्छीमार म्हणून स्वच्छता मोहीम राबवित असताना अन्य मच्छीमार बांधव व अन्य जनतेला स्वच्छतेच्या बाबतीत कशा पद्धतीचा संदेश देऊ शकता? आम्ही आता सर्व मच्छीमारांना सांगणार आहे की त्यांच्या बोटीवरचं जे प्लॅस्टिक वगैरे आहे ते तुम्ही खाली टाकू नका, ते आमच्या स्वाधीन करा. आम्ही त्याच्यासाठी बंदरावरती डस्टबिन वगैरे ठेवणार आहोत आणि आमच्या पूर्ण गावामध्ये पण आम्ही ते मोहीम राबवणार आहोत. सगळीकडे डस्टबिन वगैरे ठेवून ज्यांचा घरोघरीचा कचरा आहे तो आम्ही घेणार आहोत. प्लॅस्टिक तो आमच्या हातात घेणार, बाकीचा आम्ही नगरपंचायतीचे जे गाडी येतात कचरा गाडी घंटा गाडी त्याच्यामध्ये तो कचरा आम्ही तिकडे देणार असं आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही करतो आहे, तुम्ही पण करा असं आम्ही दुसऱ्यांना सांगणार आहोत आणि जास्तीत जास्त स्वच्छतेचा प्रयत्न करणार. आम्ही आता सगळ्या प्लॅस्टिक किनाऱ्यावरती येत आहे ते जमा करायला सुरुवात केली आहे. हे आम्ही दर एकादशीला असा उपक्रम राबवून थोडी थोडी जागा साफ करत जाणार आहोत. युवा पिढीतीलच अनिश कोंडे यांची ही संकल्पना निश्चितपणे ग्रामस्थांनी उचलून धरली याविषयी अनिश कोंडे आपल्यासोबत आहेत. अनिश कोंडे, आपण काय सांगू शकाल की या उपक्रमाबद्दल? बरोबर, आता जर मच्छीमारांची परिस्थिती बघितली तर ती फार वाईट होत चालली आहे बऱ्याचशा कारणांमुळे. ते त्यात गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स असतील, निसर्गाचा कोप असेल किंवा ज्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत्या आहेत त्या असतील. मग आपण मच्छीमार एका धंद्यावर अवलंबून न राहता आपण अजून कोणत्या गोष्टी करू शकतो याचा विचार करणे खूप महत्त्वाचा होता. जर बघितलं कोकण किनारपट्टी तर अशा भरपूर गाव आहेत ज्या किनारपट्टीशी किनारपट्टीला वसलेल्या आहेत आणि त्यात अत्यंत सुंदर अशा वेगवेगळ्या स्पॉट्स आहेत ज्या सुंदरपणे डेव्हलप करू शकतो आपण. पण अजूनही लोकांमध्ये तशी अवेअरनेस येत नाही आहे कारण लोक पिढ्यानपिढ्या एकच धंदा करत आलेले आहेत तो म्हणजे मच्छीमारीचा. आणि बघता अजूनही आपल्या देशात ज्याप्रमाणे दुबईमध्ये सिंगापूरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये ज्याप्रमाणे टुरिझम होतं त्याप्रमाणे अजूनही आपल्याकडे टुरिझम होत नाही आहे. आणि त्याचं कारण आहे लोक अजूनही पाठच्या विचारात आहेत. आणि जर आपल्याला पुढाकार घ्यायचा असेल तर आपल्याला पहिली गोष्ट तर साफसफाई करावी लागते, त्यानंतर वृक्षारोपण असे कार्यक्रम गावात राबवून जे लोकल रुरल टुरिझम आहे त्याला पुढाकार द्यावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला लोकांना एकत्र करावं लागेल. आणि आम्ही गेल्या 2 जुलैला एक मोहीम राबवली स्वच्छता मोहीम, त्यानंतर आता वृक्षारोपणाची आता मोहीम आम्ही राबवतो आहे या 29 तारखेला आणि पुढच्या 12 ऑगस्टला अजूनही एक मोहीम राबवायची आहे. तर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांकडून. एकंदरीत पाहता या ठिकाणी निसर्गाचा असमतोल राखला जात असताना तो समतोल राखला जावा, निसर्गाचं संवर्धन व्हावं, ईर्ष्यावाढीसारख्या दुर्घटना घडू नयेत आणि ठिकठिकाणी वृक्ष संवर्धन करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निसर्गाचं संरक्षण करण्याची जबाबदारी अंगणवाडी ग्रामस्थ मंडळाने घेतलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेत असताना आपण किनारपट्टीवरील ग्रामस्थांनी जो प्लॅस्टिकचा संदेश दिलेला आहे, प्लॅस्टिक समुद्रात टाकू नका, समुद्र घाण करू नका, जे प्लॅस्टिक असेल ते संकलित करूया अशा पद्धतीचा संदेश देत असताना झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीचा संदेश दिले अंगणवाडी ग्रामस्थांनी संपूर्ण देवगड तालुका वासियांसह संपूर्ण किनारपट्टीवरील तालुक्यांना त्याचप्रमाणे जिल्ह्यांना व अन्य नागरिकांना दिला आहे. आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता मोहिमेबरोबर वृक्ष संवर्धन ही मोहीम हाती घेऊन वृक्षांचं संवर्धन करणं आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा पवित्र आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाने घेतलेला आहे. निश्चितपणे हे कार्य कौतुकास्पद असून सिंधुदुर्ग 24 तासच्या माध्यमातून या उपक्रमाला आम्ही निश्चितपणे शुभेच्छा व्यक्त करतो. सिंधुदुर्ग 24 तासासाठी दयानंद मांगले, देवगड. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.